माजी नगरसेवक मकबूल मोहोळकर यांच्या संस्थेच्या ताब्यातील इकबाल मैदान शनिवारी जिल्हा प्रशासनानं ताब्यात घेतलं आणि इथलं अतिक्रमणही हटवलं. इकबाल मैदानाची जागा क्रीडांगणासाठी आणि प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असून महापालिकेला ज्या कारणाकरिता ही जागा शासनानं दिली त्याकरिता या जागेचा वापर होत नव्हता. जिल्हा प्रशासनानं शासकीय जमिनीवरील शर्तभंग तपासणी कामी नेमलेल्या पथकानं समक्ष पाहणी केली असता या जागेवर अभ्यासिका, सभामंडप आणि इतर अतिक्रमण केल्याचं दिसून आलं. मुंबई उच्च न्यायालयात दिनांक 15 मार्च रोजी शासनाच्या बाजूनं निकाल लागला होता. 30 जून रोजी इकबाल मैदान ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. त्यानुसार उत्तर तहसील कार्यालयानं पालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक ताफ्यासह इकबाल मैदान ताब्यात घेतलं. इथलं अतिक्रमण देखील हटवलं. माजी नगरसेवक मकबूल मोहोळकर यांच्या हजरत इमामे हुसेन एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या ताब्यात ही जागा होती. इथं लग्न समारंभ होत असल्यानं शासनाच्या नियमअटींचा शर्तभंग झाला होता. दरम्यान मकबूल मोहोळकर यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आपण स्वतःहून जागा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिल्याचं यावेळी म्हटलं. इमाम हुसेन एज्युकेशन वेलफेअर सोसायटीच्या वतीने 1999 सालापासून 2018 या इकबाल मैदान या ठिकाणी, या मैदानामध्ये दोन प्रकार आहेत. एक प्रायमरी शाळेचं आरक्षण आहे आणि दुसरं क्रीडांगण म्हणून. तर DPTC फंडातून, महानगरपालिकेच्या फंडातून व संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी ही आज जी 4000 फुटांची जी इमारत आज तुझी आपल्या अस्तित्वात आपल्यासमोर दिसत आहे, त्या इमारतीचं आजपर्यंत आम्ही भाडा भरून आम्ही गेल्या 2005 या जागेसंदर्भात वर्मा मॅडम तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार की ही इमारत आपली जागा जमा करू असा आदेश होता, त्याच्या पुढे जाऊन आम्ही या शैक्षणिक कामासाठी जे उपक्रम आमचा आहे तर या उपक्रम संदर्भात आमचा बाधा येतो म्हणून आम्ही या सिव्हिल कोर्ट, सेशन कोर्ट, मेहरबान उच्च न्यायालयामध्ये दाद घेतली होती. तर त्याचा निर्णय 15-3 या ठिकाणी तडजोड झालेली आहे. आम्ही स्वतः अंडरटेकिंग दिलं आहे निर्णय व्हायच्या अगोदर की असं असं आम्ही 3-3.5 महिन्याने खाली करून तो रिकामी करून देतो म्हणून. त्याच पद्धतीने मेहरबान कोर्टामध्ये जे अंडरटेकिंग दिले आहे त्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे सहकारी अधिकारी तहसीलदार साहेबांना त्याप्रमाणे आज आम्ही कब्जा देऊन आजपर्यंत पैसे महापालिकेने भरून हे आपल्या पुढे मी मुलाखत देत आहे. इकबाल मैदान ताब्यात घेताना तहसीलदार विनोद रणवरे, मंडल अधिकारी अजय मेंगाणे, SR चव्हाण, युसुफ शेख, SV देवगन, अतुल भालेराव, प्रशांत भांडारकर आदींची उपस्थिती होती.